संभाजीनगरात गर्भपाताचा गोरख धंदा. अवैध गर्भपात केंद्रावर छापा, धक्कादायक माहिती उघड. आयुर्वेदिक डॉक्टर करायचा गर्भपात. छत्रपती संभाजीनगरात पोलिसांनी पर्दाफाश केलेला गर्भलिंग निदान केंद्राच्या कारवाईतून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. साक्षी थोरात नावाची 19 वर्षीय तरुणी हे गर्भलिंग निदान करायची आणि सिल्लोडला आयुर्वेदिक डॉक्टर असलेला रोशन ढाकरे गर्भपात करायचा. हे सगळं बऱ्याच वर्षांपासून सुरू असल्याचा पोलिसांना संशय आहे. गर्भपाताचं रॅकेट चालवण्यासाठी या मंडळींनी अनेक ठिकाणी एजंट्सची नेमणूक केली होती अशी माहितीही तपासात उघड झाली आहे. ज्यांना गर्भलिंग निदान करायचंय असे लोक एजंट गाठायचे. साक्षी थोरात नावाची तरुणी गर्भलिंग निदान करायची. गर्भपातासाठी गर्भवती महिलेला सिल्लोडला नेलं जायचं. डॉक्टर रोशन ढाकरेच्या रुग्णालयात केवळ महिलांना दाखल करून घ्यायचे. प्रत्येक महिलेला पासवर्ड दिलेला असायचा. पासवर्ड सांगितल्यावरच गर्भपात केला जायचा. त्यांची पद्धत अशी होती की हा जो गोपाल आणि नारायण आहे हे जे कपल गर्भपात करायला येतील त्याबद्दल महिलेला ते बाईकवर घेऊन हॉस्पिटलला यायचे आणि पुरुषाला ते मागंच ठेवायचे जेणेकरून त्यांची माहिती कोणाला मिळू नये म्हणून महिलेचा गर्भपात करायचे आणि परत ते नेऊन सोडायचे. अशी त्यांची मोडस ऑपरेंडी होती. त्याप्रमाणे आपण त्यांना ताब्यात घेतलं. त्यात गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही बाईक्स आपण ताब्यात घेतलेल्या आहेत. गर्भपात केल्यानंतर अर्भकाचे तुकडे करून आसपासच्या शेतात पुरले जायचे. हॉस्पिटलपासून दूर असलेल्या नाल्यातही अर्भकांना फेकून दिल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी याबाबत काही पुरावेही जमा केले. दोन्ही तिन्ही आरोपींना घेऊन मोड्याच्या शिवारात गेलो. तिथं रात्रीची वेळ होती तरी पण आपण ते उकरून बघितलं. ते अर्भकाचे ट्रेसेस आपल्या तिथे मिळून आलेले आहेत. ज्या पॅडमध्ये ते अर्भ गुंडाळून ते टाकलं होतं ते पॅड त्याला लागले ट्रेसेस ते पण सगळं आपण ताब्यात घेतलेलं आहे. केवळ मराठवाड्यातूनच नाही तर राज्यभरातून या ठिकाणी गर्भवती महिला यायच्या असाही पोलिसांचा संशय आहे. संभाजीनगर शहरात बऱ्याच ठिकाणी हे नेटवर्क पसरलं होतं. या प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना अटक झाली आहे. मुख्य आरोपी साक्षी थोरा जिथून गर्भलिंग निदानासाठी सामान आणायची त्या वाळूंच्या हॉस्पिटलमध्ये छापा टाकून 3 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची पाळमुळं दूरवर असल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट होतंय. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, संभाजीनगर.